हेलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचन मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। दिवाळी स्पेशल रेसिपीज मध्ये आज आपण लेयर वाली खुसखुशीत छान अशी शंकरपाळी करणार आहोत। ही शंकरपाळी आपण अर्धा किलोच्या प्रमाणात करणार आहोत। 500 ग्रॅम बघा मैदा घेतलेला आहे, 1.5 कप आपण ही साखर घेतलेली आहे किंवा तुम्ही 150 ग्रॅम घेऊ शकता साखर वजनी घ्यायची झाली तर। दूध घेतलेले 125 ml म्हणजे अर्धा कप, आणि हा 1/2 कप बारीक रवा घेतलेला आहे, आणि 1/2 कप तूप घेतलेले 125 ml किंवा 100 ग्रॅम तुम्ही मोजून तूप घेऊ शकता। वितळलेलं तूप हे 1/2 कप, 1/4 टीस्पून आपण मीठ घेतलेले, ज्याने आपल्या गोड पदार्थाची चव वाढते। स्वच्छ करून घ्यायचं। कपाने मोजून बघू आपण हा 1/2 किलो मैदा किती भरतो ते। साडेतीन कप मैदा आहे आपला, रवा घेतला आहे आपण 1/2 कप, तो यामध्ये टाकून घेऊ मिक्स करून। रव्यामुळे आपली शंकरपाळी जास्त टेस्टी आणि खुसखुशीत होतं। मीठ टाकते हे थोडंसं, हे मिक्स करून घेऊ। छोटा चमचा टाकलेली मिक्स करून घेऊ मी। यामध्ये आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं, तूप एकदम कडक गरम करून घ्यायचं आहे। छान एक बाऊल घेतलं मी, त्यामध्ये साखर टाकूया। 1.5 कप साखर घेतली मी, तुमच्या आवडीने तुम्हाला वाटलं तर कमी करायची कमी करू शकता, 1/2 कपही टाकू शकता। आमच्याकडे जरा गोड शंकरपाळी लागतं म्हणून मी 1.5 कप घेतलेली, आणि दूध घेतलेलं आहे मी गरम करून घेतलेलं आहे, कोमट दूध आहे, हे मिक्स करून घेऊ। तडका पॅन घेतलं आहे आपण, गॅसवर आहे, 1/2 कप तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। वितळलेलं तूप घ्यायचं आहे, आपलं तूप चांगलं कडकडीत गरम झालं बघा। आता गॅस बंद करते मी। मैद्यावर टाकू आपण बघा, छान असं फसफसलं पाहिजे, छान हे झालं पाहिजे, एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं मग आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत होते। हात लावायचं नाही बघा, याने मिक्स करून घेऊ आपण, काहीतरी उचटणी झाल्या छान मिक्स करून घ्यायचं बघायला। आपण एकदम छान कणं मैद्याच्या कणांकणाला आपण एकदम छान चोळून घेतलं बघा, असं झालं का आपलं परफेक्ट प्रमाणे। वाटेने घेतलं तरी अशा पद्धतीने करू शकता। आता साखर आणि दुधाचं मिश्रण आहे ते परत एकदम मिक्स करून घेऊ आपण, हलवून घेऊ। साखर खाली बसते आणि थोडं थोडं टाकत आहे, पीठ मळून घेऊ। आपण दूध टाकलं तर आपल्या शंकरपाळ्याची चव वाढते, आणि तुम्हाला जर 1 किलोचे शंकरपाळे करायचे असतील तर याच्या दुप्पट प्रमाण घ्यायचे। आपलं पीठ घट्ट आहे, 1 टेबलस्पून दूध टाकते मी परत बघा। मळून घेऊ, एकदम असं चांगलं मळून घेतलं मी छानपैकी, पातळ नाही घट्ट नाही, असा आपला हा डो तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण हे बाऊलमध्ये झाकून ठेवू, 1/2 तास झाकून ठेवायचं आहे आपल्याला। 1/2 तासाने आपण याची शंकरपाळे करू। 1/2 पाऊण तास झाला, छान भिजलं आपलं पीठ। आता परत इथं काढून घेऊ आपण, असंच झालं पाहिजे बघा, असं पद्धतीने झालेलं आहे। आता मळून घेऊ आपण चांगलं, रवा असल्यामुळे तो फुलतो, थोडं घट्ट झाला आपलं पीठ। थोडंसं दूध लावू त्याला, मग 1 चमचा घेतला, 1 टेबलस्पून घेतलाय मी, ते सगळं नाही टाकणार आपण। आता अजून थोडंसं टाकते मी इथं, आणि मऊ मळून घेऊ। हा 1 टेबलस्पून पूर्ण दूध आपण यामध्ये टाकून देऊ, म्हणजे 1/2 कप आणि 2 टेबलस्पून दूध आपल्याला लागलेलं आहे। गोळे करताना पीठ मळून घ्यायचं छानपैकी, जेवढा जास्त चांगला गोळा करता येईल तेवढा करायचा। बघा
अशा पद्धतीने गोळा तयार झाला. ठेवते मी याच्यात आता बाऊलमध्ये. सर्व गोळे असेच करून घेते. लाटून घेऊ आपण. थोडं जाडच लाटायचं, एक टिपी तर लक्षात ठेवा. पातळ लाटले तर लेअर येत नाही त्याला, म्हणून आपल्याला जाडच लाटायचे आणि मंद गॅसवर तळून घ्यायचे. साईडचे काढून टाकू आपण. तुम्हाला दाखवते मी किती जाड आहे ते. असे जाड करायचे हे बघा. अशा पद्धतीने जाड करायचे. असे लाटले बघा. सर्व असेच लाटून घेते आता. बघा आपली शंकरपाळी तळण्यासाठी दाखवत तुम्हाला. असा गॅस ठेवायचा आहे. मी तेल तापून घेतलं आणि अशा पद्धतीचे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे तळायचे. तापलं की नाही पाहू तेल आपण. त्यावर थोडंसं चक्कर मारा टाकते मी. एक तेल परफेक्ट तापलेलं पाहिजे, असं जास्तही नको कमीही नको. अशा पद्धतीत तापलेलं पाहिजे तेल. बघ शंकरपाळ अजून तसंच आहे. आता टाकू आपण शंकरपाळ. कडेने सोडायचे आहे. थोडा वेळ त्याला आपण हलवायचं नाही, असंच राहू द्यायचं. गॅस कमी आहे, काही होत नाही. बघा अर्धा मिनिट आपण तसं ठेवलं. नंतर हळूवारपणे असं करायचं. तेल बघा कशा पद्धतीने तापलेलं आहे लक्षात ठेवा. आपलं लेअर छान होता. आपण जाड लाटलेले आणि मग शंकरपाळ्याला सारखा कलर यावा म्हणूनही आपल्याला असं त्यांना फिरतं ठेवायचंय मधून मधून. सारखंही नाही. बघा आपले छान तळले, छान मस्त झाले. ते बघा एकदम खुसखुशीत झाले. आपण रवा टाकला त्यामुळे एकदम छान झाले. आता काढून घेऊ बघा. नंतरही डार्क होतात ते. छान लेअर पडले त्याला. छान झाली आपली शंकरपाळी एकदम मस्त. पुढं पडले छान. जिभेवर ठेवतच विरघळणारी शंकरपाळी आपली तयार झाली. दुसरे टाकूया आता आपण. लो टू मिडियम गॅसवर तळायचे. तेल मिडियमच तापलेलं पाहिजे, जास्त गरम नाही करायचं. एकदम छान झाले आपले शंकरपाळी. मस्त झाले एकदम खुसखुशीत. आता सर्व अशीच करून घेते मी. मस्त खुसखुशीत लेअरवाली आपली शंकरपाळी तयार झाली आहे. बघा ही शंकरपाळी तुम्ही नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. या शंकरपाळ्यांना मी गोडाचं प्रमाण 1.5 वाटीपिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी करू शकता. तुम्ही 1/4 कपसुद्धा टाकू शकता. आमच्याकडे गोड आवडतात म्हणून मी ती साखर 1.5 कप पिठी साखर टाकलेली आहे. आणि आपली शंकरपाळी अशीच छान खुसखुशीत होण्यासाठी मी तुम्हाला 3 टीप देते. त्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची शंकरपाळी अशीच छान खुसखुशीत लेअरवाली होतील. पहिली टीप आहे की पीठ एकदम चांगलं आपण मळून घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची टीप आहे की आपली शंकरपाळी जाड लाटावी म्हणजे लेअरवाली शंकरपाळी आपली तयार होती. व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे कशाप्रकारे जाड लाटायची आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे तळण्यासंबंधीची की तेल आपण मध्यम तापवायचं आहे. जास्त कडकडी द्या शंकरपाळी लागत नाही. मध्यम तापवायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे कशा पद्धतीने गॅस ठेवायचा. तशा पद्धतीने तुम्ही गॅस ठेवा आणि शंकरपाळी तळा. तुमची शंकरपाळी अशीच छान होती. आपली शंकरपाळी कशी झाली ते दाखवते मी तुम्हाला. एकदम छान लेअर पडले बघा. एकदम खुसखुशीत मस्त झाले. पुन्हा भेटू अशा छान खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.